ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या जुन्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी 14 सप्टेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचं हत्यार उपसलंय. दरम्यान बरोबर बसा खाली फक्त फोटो दाखव बरोबर खाली बस. जरा ताकद लावा. एकच नारा शासनानं प्रत्येक वेळेस आम्हाला चॉकलेट दिलेलं आहे. आता ते आम्ही म्हणजे त्यांचं ऐकणार नाहीये. आम्ही आझाद मैदानावर 16 तारखेला जाणारच आहे. शासनाने आम्हाला समान काम समान वेतन दिलेच पाहिजे आणि आम्हाला शासन सेवेत कायम केलेच पाहिजे. या दोन मागण्या आमच्या आम्ही मान्य जोपर्यंत शासन आमच्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही आमची माघार घेणार नाही. आज रोजी एनआरएचएम अंतर्गत 25,000 कर्मचारी कार्यरत नाही आहे. संपात सहभागी झाल्यामुळे शासन म्हणजे पेशंटवर रुग्णांवर अत्यंत हालाकीची परिस्थिती त्यांच्यावर निर्माण झालेली आहे. माझं नाव पूनम गजानन वरणकर. मी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी म्हणून 2005 पासून काम करत आहे. आम्हाला 10 ते 15 वर्ष झाले या कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असताना आमचा कोणत्याही प्रकारचा 15 वर्षात शासनानं कोणताही न विचार करता सरळ सेवा भरती काढलेली आहे आणि त्या भरतीमध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचं आरक्षण न देता दुसरी नवीन भरती घेतात. आम्ही जे सरकारी कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यापेक्षा जास्त काम करतो. याच्यापेक्षा जास्त काम करूनही शासनाने आमचा कुठलाच विचार न करता कालपासून आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन चालू केलेलं आहे आणि याचा जर शासनाने जर 16 तारखेपर्यंत कोणताही विचार न करता जर काहीही विचार न करता आम्ही मुंबई आझाद मैदानावर आमच्या दोन मागण्यांसाठी जाणार आहोत. मी मनीषा पवार, प्राथमिक आरोग्य बोथागाजी येथे कंत्राटी LHV म्हणून काम करते. सर, मी 10 ते 15 वर्ष झाले या कंत्राटी पदावरती काम करते. मी जे कंत्राटी काम करते हे गव्हर्नमेंटचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या खांद्या लावून आम्ही काम करतो. पण आमची कुठेच दखल घेतल्या जात नाही. आम्ही जे काम करतो आमच्या कामाचा मोबदला आम्हाला बिलकुलच मिळत नाही. आम्ही एवढं काम करत असून सुद्धा आम्हाला एकदम खालच्या पातळीवर आम्हाला गिनले जाते. याची दखल सर शासन बिलकुलच घेत नाही. याची शासनाने आमची दखल घ्यावं असं आम्ही नेहमी आंदोलन करत आलो. पण या आंदोलनाचा कुठेच पाठपुरावा झाला नाही.